भारतीय जनता पार्टी की ओर से नेहरू नगर में गोवर्धन पूजा का आयोजन किया गया। इस समय केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर, कमल स्पोर्टिंग क्लब के रघुवीर अहीर, इन्होंने गो पूजन किया। नेहरू नगर में दुग्ध व्यवसाय करने वाला सरोदी समाज बड़े पैमाने पर है, इसलिए नेहरू नगर में इस कार्यक्रम का आयोजन किया गया। गोवर्धन पूजा की भारत में सदियों से परंपरा चली आ रही है। ये परंपरा भगवान श्री कृष्ण ने शुरू की थी। भारत में खेती करने वाले, दुग्ध व्यवसाय करने वाले अनेक लोग हैं। उनके इस कार्य को प्रोत्साहन देना आवश्यक है, इसलिए भारतीय जनता पार्टी की ओर से इस कार्यक्रम का आयोजन किया गया, ऐसी जानकारी हंसराज अहीर ने दी। साथ ही नेहरू नगर में स्वच्छता के लिए 2 ट्रैक्टर लगाए जाएंगे और खाद के लिए गोबर का उपयोग किया जाएगा, ऐसी जानकारी भी हंसराज अहीर ने दी। इस अवसर पर महापौर अंजलि घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझले, पूर्व विधायक जयउद्दीन जवेरी, हरिश्चंद्र अहीर, नगर सेवक संदीप आवारी, कमल स्पोर्टिंग क्लब के रघुवीर अहीर, युवा नेता मोहन चौधरी, नगर सेवक राजेश मून, नगर सेविका वनिता डुकरे, नगर सेविका पुष्पा उराडे, नगर सेविका शीला चौहान, नगर सेविका शीतल गुरनुले, नगर सेवक श्याम कनकम, नगर सेवक सोपान वायकर, राजू एले, रवि गुरनुले, विट्ठल डुकरे, नगर सेवक सुभाष कासन गुटवार, प्रमोद शास्त्रकार, गौतम यादव, बैंक अधिकारी झा आदि उपस्थित थे। अनेक नगर सेवक आले, अनेक मान्यवर मंडळी आली, आणि विशेष म्हणजे ज्यांचा या व्यवसायात संबंध नाही आहे असे अनेक मान्यवर या ठिकाणी बसून आहेत। दुर्दैव सेवा मंडळाचे लोक आले, विविध समाजातील मंडळी या ठिकाणी आली, आणि अशा प्रकारे हा व्यवसाय असा आहे की सेवा करणारा व्यवसाय आहे। आणि पशु सेवा करायची आणि समाजातील लहान लहान मुलांना, नागरिकांना दुधाची पुरवठा करायचा, म्हणूनच सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करणारा हा वर्ग आहे। मला ती जाणीव आहे, यांच्या मेहनतीची कदर किती करावी हे अजून आपल्याला कळलेलं नाही आहे। म्हणूनच जो व्यक्ती म्हशी गाई पोसतो, शेती करतो, तो शेण उचलतो, साफसफाई करतो, जनावरांची सेवा करतो, म्हणून अशा लोकांना कोणी ना कोणी समाजामध्ये महत्व दिलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, याची पण जाणीव आहे। आम्हाला जगातील लोकांनी शिकवावा असा देश नाहीये। आम्ही अनादिकालापासून पशूंची सेवा करतो, पूजा करतो, गाय म्हशींची पूजा करणं, तुतेला खंडोबा म्हणणं, त्याची पण पूजा करतात लोक। आणि ही परंपरा आपली सृष्टीला मान्य आहे, म्हणून या परंपरेप्रमाणे हा सण आपण हिंदू धर्मामध्ये अनादिकालापासून आहे। आणि कित्येक लोकांनी भारतावर राज्य केलं परक्यांनी, परंतु ही परंपरा तुटली नाही आणि आम्ही सोडली नाही, हे या देशाचं महत्व आहे, वैशिष्ट्य आहे। आले मोगलही आले, गजनी आले, ब्रिटिशही आले, पोर्तुगीज आले, सर्वांनी केला प्रयत्न आपल्या लोकांना या परंपरेपासून दूर नेण्याचा। ही परंपरा तुटली नाही, त्याचं कारण तुम्ही आहात, तो शेतकरी आहे, आणि म्हणून या सणाला एक वेगळं महत्व आहे। या अशा महत्वपूर्ण सणानिमित्त हे जो सण भगवान श्री कृष्णाने स्थापन केलेला आहे त्यांच्या काळापासून, गो माता किंवा दुधारू जनावर याची देशाला गरज आहे। मी मध्ये एक मागणी केली होती की आजकाल गाई म्हशी पोसताना खूप अडचणी आहे, चारा इतका महाग आहे की धान्यापेक्षा महाग आहे, हे माहित आहे अनेकांना। सरकी ढेप घ्यायला गेलं तर 30 रुपये किलोची ढेप, 25 रुपये किलो ढेप होती, थोडी कमी जास्त होत राहते, म्हणजे धान्यापेक्षा महाग आहे। चारा घ्यायला गेलं, कुट्टी घ्यायला गेलं 16 रुपये किलो, 8 रुपये किलो असे भाव असतात कमी जास्त। आणि तरी पण लोक जनावर पोसून आपला धंदा करतात, याचं मूल्यांकन आम्ही करू शकत नाही, त्यांचा परिश्रम किती आहे त्याच्यामध्ये। म्हणूनच एक दखल घ्यावी समाजाने, ही एक गोष्ट आहे। मी मागणी केली होती की आता टायगर प्रोजेक्ट असं, टायगर प्रोजेक्ट प्रमाणे आता काऊ प्रोजेक्ट करा, म्हणजे जंगलामध्ये वाघांकरता अभयारण्य आहे, तो गायींकरता पण एखादं अभयारण्य असलं पाहिजे।
कारण पहिले चराईची जंगल होती, चराईचं एक क्षेत्र होतं गावाला लागून, ते बंद झालं होतं, लोकांनी अतिक्रमण केलं. मग आता गाई म्हशींना चारा आणायचा कुठं, एक मोठी समस्या आहे. आणि देशामध्ये खूप मोठं जंगल आहे, वनक्षेत्र आहे, त्यामधला काही हिस्सा जर आपण दिला, 1% जंगल जर दिलं आपल्याला गाई म्हशीं करता, तरी आपल्याला भरपूर आहे. मला माहिती देतो आकडा पूर्ण, इथं सांगत नाही पूर्ण. आता केंद्र सरकार विचार करू लागलेला आहे, हा केंद्रातून कायदा बनणार आहे, म्हणून मी केंद्र सरकारला पत्र लिहित असतो. आणि आपल्या सर्वांना ही जनावरं पोसताना ही कसायना विकली विकायची गरज पडणार नाही, कारण म्हातारी गाय म्हातारी मैत पोसून काय करणार तुम्ही? म्हातारा बाई मग अनायसे जाते मग कत्तल खाण्यात. आपली श्रद्धा आहे, आज पूजा केली मी तुम्ही सगळ्यांनी गायची, पण आपल्या हातून हे पाप धरून नये तुम्हालाही वाटतं, शेतकऱ्यांना वाटतं. हे थांबवण्याकरता एक प्रयत्न आहे की एक काव अभयारण्य झाला पाहिजे, काव सेंच्युरी हा एक प्रयत्न आपला आहे. या ठिकाणी अनेक मंडळी या ठिकाणी फार जुनी माझी परिचित आहे. आज गाय गोदनची पूजा करण्यात आली आहे, काय आज दिवसाला महत्व आणि कशा प्रकारे? एक आपला देशातील हा परंपरेनं चाललेला एक सण आहे. आपल्या देशामध्ये पशुधन सेवा करणं एक संस्कार आहे, जगाला आम्ही शिकवलेला आहे, म्हणून त्यापैकी भगवान श्री कृष्णाने परंपरा चालू केली होती. त्या परंपरेप्रमाणे या ठिकाणचा दुग्ध व्यवसाय करणारा किंवा शेती व्यवसाय करणारी जी मंडळी आहे, त्या सगळ्या वर्गातील लोकांनी हा सण करतातच. यावर्षी आपण नेहरूनगरमध्ये या ठिकाणी जो मोठा समाज असतो, सरोदी समाज आणि अन्य समाजही आता सगळे लोक करतात, तिथं खूप गाई म्हशी आहेत, म्हणून या ठिकाणी हा उत्सव आम्ही घेतला. आणि या उत्सवामध्ये आम्ही गाय गोदन पूजा पण केली त्यांच्यासोबत, महापौर सोबत आहेत सगळे पदाधिकारी, उपमहापौर, नगरसेवक आणि सन्मान्य. आणि सोबत या वार्डाला स्वच्छ ठेवण्याकरता या ठिकाणी आजपासून 2 ट्रॅक्टर उभे राहतील. या भागात निघल्यानं पूर्ण शेण कचरा ट्रॅक्टरनं डायरेक्ट जाईल आणि ट्रॅक्टर रोज इथून शेतामध्ये जाईल कोणाच्या तरी, अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आम्ही स्वतः एक ट्रॅक्टर लावला आहे आणि एक महापौरही लावतील, नगरपालिकाही लावली, अशा प्रकारे स्वच्छ ठेवण्याचा कार्यक्रमही या ठिकाणी आम्ही आज घेतला. गाय गोदनच्या कार्यक्रमानिमित्त दुग्ध व्यवसाय करणाऱ्या लोकांचा सन्मान आम्ही या ठिकाणी केला की ते जनावरांची सेवा करतात, दिवस रात्र मेहनत करतात, त्यांची कोणी कदर करावी हा एक उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. हा व्यवसाय चांगला चालला पाहिजे, लोकांना प्रोत्साहन मिळायला पाहिजे. आणि परंपरा जी आपल्या देशामध्ये पशुधन पूजा गाय म्हशींची पूजा ही परंपरा चालू ठेवली पाहिजे. धन्यवाद.